ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भागवत महापुराण स्कंद 9 अध्याय 1 वैवस्वत मनुचा पुत्र सुधुम्नाची कथा। परीक्षिताने विचारली, भगवन सर्व मनवंतरे आणि त्यात अनंत शक्तिशाली भगवंतांनी केलेल्या चरित्राचे आपण केलेले वर्णन मी ऐकले। मागील कल्पाच्या शेवटी द्रविड देशाचा राजा राजर्षी सत्यव्रताने भगवंताची सेवा करून ज्ञान प्राप्त करून घेतली आणि तोच या कल्पामध्ये वैवस्वत मनु झाला। आपण त्याचे व इक्ष्वाकू इत्यादी त्याच्या राजे झालेल्या पुत्रांचे सुद्धा वर्णन केले। ब्रह्मन, आता आपण त्यांचे वंश आणि त्यांच्या वंशातील राजांची चरित्रे वेगवेगळी वर्णन करा। महाभाग, हे ऐकण्याची आम्हाला नेहमीच उत्सुकता असते। वैवस्वत मनुच्या वंशामध्ये होऊन गेलेल्या सध्याच्या आणि पुढे होणाऱ्या सर्व पवित्र कीर्ती पुरुषांच्या पराक्रमाचे वर्णन करा। सूत म्हणाला, वेद जाणणाऱ्या ऋषीच्या सभेमध्ये राजा परीक्षिताने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा धर्माचे परम मर्मज्ञ असणारे भगवान शुकदेव म्हणाला, परीक्षिता मनुवंशाचे वर्णन तू थोडक्यात ऐक। शेकडो वर्षामध्ये सुद्धा त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करता येणार नाही। जे परमपुरुष परमात्मा लहान मोठ्या सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत, प्रलयाच्या वेळी फक्त तेच होते, त्यावेळी हे विश्व किंवा आणखी काहीही नव्हते। महाराज, त्यांच्या नाभीतून एक सुवर्णमय कमलकळी प्रगट झाली, त्यातच चतुर्मुख ब्रह्मदेवाचा आविर्भाव झाला। ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीची झाले आणि त्याचे पुत्र कश्यप, त्यांना दक्षकन्या आदितीपासून विवस्वान सूर्य हा पुत्र झाला। विवस्वानाच्या संज्ञा नामक पत्नीपासून श्राद्धदेव मनुचा जन्म झाला। परीक्षिता, संयमी राजा श्राद्धदेवाला श्रद्धेपासून 10 पुत्र झाले, इक्ष्वाकू, नृग, शर्याती, दिष्ट, धृष्ट, करुष, नरिशंत, प्रशद्र, नभग आणि कवी अशी त्यांची नावे होती। वैवस्वत मनुला पुत्र नव्हता, म्हणून त्यावेळी समर्थ भगवान वशिष्ठांनी संतान प्राप्तीसाठी त्यांच्याकडून मित्रावरून देवतेचा यज्ञ करविला होता। फक्त दूध पिऊन राहणाऱ्या वैवस्वत मनुची धर्मपत्नी श्रद्धेने होत्याकडे जाऊन मला कन्या व्हावी अशी यज्ञाच्या आरंभी प्रार्थना केली। तेव्हा अध्वर्वीच्या प्रेरणेने होता बनलेल्या ब्राह्मणाने श्रद्धेने जे मागितले होते त्याची आठवण ठेवून एकाग्र चित्ताने वशतकाराचा उच्चार करीत कन्या व्हावी यासाठी यज्ञकुंडामध्ये आहुती दिली। होत्याने अशा प्रकारे विपरीत कर्म केल्यामुळे इला नावाची कन्या झाली। तिला पाहून मनुला वाईट वाटले आणि तो गुरु वशिष्ठांना म्हणाला, भगवन आपण मंत्रवेत्ते आहात, आपले कर्म असे विपरीत फल देणारे कसे झाले? अहो, हे फार वाईट झाले। वैदिक मंत्राचे असे विपरीत फळ असता कामा नाही। आपल्याला मंत्रज्ञान पूर्ण आहे, आपण जितेंद्रिय सुद्धा आहात, त्याचबरोबर तपश्चरीने निष्पाप झालेले आहात। देवानी असत्य बोलावे त्याप्रमाणे आपल्या संकल्पाचा हा उलटा परिणाम कसा झाला? आमचे वृद्ध प्रपितामह महर्षी वशिष्ठांनी त्याचे हे म्हणणे ऐकून ओळखले की होत्याने विपरीत संकल्प केला, म्हणून ते वैवस्वत मनुला म्हणाले, राजन तुझ्या होत्याच्या विपरीत संकल्पानेच आमचा संकल्प योग्य रीतीने पुरा झाला नाही, तरीसुद्धा माझ्या तपाच्या प्रभावाने मी तुला श्रेष्ठ पुत्र देईन। परीक्षिता, परम यशस्वी महर्षी वशिष्ठांनी असा निश्चय करून त्या इला नावाच्या कन्येलाच पुरुष बनवण्यासाठी भगवान नारायणांची स्तुती केली। सर्व शक्तिमान भगवान श्रीहरिनी संतुष्ट होऊन त्यांना मागितलेला वर दिला, त्यामुळे ती कन्याच सुधुम्न नावाचा श्रेष्ठ पुत्र झाली। महाराज, सुधुम्न एकदा शिकार करण्यासाठी सिंधू देशाच्या घोड्यावर स्वार होऊन काही मंत्र्यासह वनामध्ये गेला। वीर सुधुम्न कवच अंगावर घालून आणि हातात सुंदर धनुष्य तसेच अत्यंत अद्भुत बाण घेऊन हरिणांचा पाठलाग करीत उत्तर दिशेकडे पुष्कळ लांब गेला। शेवटी सुधुम्न मेरू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका वनात गेला। त्या वनामध्ये भगवान शंकर पार्वतीसह विहार करीत असतात। हे राजा, त्यात प्रवेश करताच वीरवर सुधुम्नाला आपण स्त्री झालो असून घोडाच घोडी झाली आहे असे दिसले। त्याचबरोबर त्याचा सर्व सेवक वर्ग सुद्धा स्वतःला स्त्री रूपात पाहून उदासपणे एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागला। परीक्षिताने विचारले, भगवन त्या जागी असा विचित्र प्रकार कसा झाला? ती जागा अशी कोणी केली? आपण आमच्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे, कारण आम्हाला अतिशय कुतूहल आहे। शुक म्हणाला, एके दिवशी भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी व्रतस्थ ऋषी आपल्या तेजाने दिशांचा अंधार नाहीसा करीत त्या वनामध्ये गेले। त्यावेळी अंबिका देवीचे वस्त्र थोडेसे घसरले होते। ऋषींना अचानक आल्याचे पाहून ती अत्यंत लज्जित झाली। ताबडतोब भगवान शंकरांच्या मांडीवरून उठून तिने वस्त्र सावरले। ऋषी सुद्धा गौरीशंकर यावेळी विहार करीत आहेत असे पाहून तिथून मागे फिरून
नर नारायणांच्या आश्रमाकडे निघून गेले। त्याचवेळी भगवान शंकर आपल्या प्रियेला प्रसन्न करण्यासाठी म्हणाले की माझ्याशिवाय जो कोणी पुरुष या स्थानात प्रवेश करील तो स्त्री होईल। तेव्हापासून पुरुष त्या स्थानामध्ये प्रवेश करीत नाहीत। आता सुधुम्न स्त्री झाला होता म्हणून तो स्त्रिया झालेल्या आपल्या सेवकासह एका वनातून दुसऱ्या वनात याप्रमाणे फिरू लागला। त्याचवेळी भगवान बुधाने आपल्या आश्रमाजवळच अनेक स्त्रियांसह एक सुंदर स्त्री विहार करीत असलेली पाहून ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा केली। चंद्रकुमार बुध आपला पती व्हावा असे त्या स्त्रीला सुद्धा वाटली। त्यानंतर बुधाला तिच्यापासून पुरुरावा नावाचा पुत्र झाला। अशा प्रकारे मनुपुत्र राजा सुधम्न स्त्री झाला। आम्ही असे ऐकले आहे की त्याने त्या अवस्थेत आपले कुल पुरोहित वशिष्ठांचे स्मरण केले। सुधुम्नाची ही दशा पाहून दयाळू वशिष्ठांना खूप वाईट वाटले। त्याने सुधुम्नाला पुन्हा पुरुष बनवण्यासाठी भगवान शंकराची आराधना केली। भगवान शंकर वशिष्ठावर प्रसन्न झाले। परीक्षिता त्याने त्याची इच्छा पूर्ण करीत व आपली वाणी ही सत्य राखीतच असे म्हटले, वशिष्ठा तुझा हा यजमान एक महिना पुरुष आणि एक महिना स्त्री राहील। या व्यवस्थेनुसार सुधुम्नाने खुशाल पृथ्वीचे पालन करावे। वशिष्ठाच्या अनुग्रहाने या व्यवस्थेनुसार इच्छित पुरुषत्व मिळवून सुधुम्न पृथ्वीचे पालन करू लागला। परंतु प्रजा त्याचा मान राखीत नसे। उत्कल, गय आणि विमल असे त्याला तीन पुत्र झाले। परीक्षिता ते सर्वजण दक्षिणेकडील राजे झाले। पुष्कळ दिवसानंतर वृद्धावस्था प्राप्त झाल्यावर प्रतिष्ठान नगरीचा अधिपती सुधुम्न याने आपला पुत्र पुरुरावा याला राज्य दिले आणि स्वतः तपश्चर्या करण्यासाठी तो वनामध्ये निघून गेला। या ठिकाणी पहिला अध्याय समाप्त झाला। भगवान श्री कृष्णार्पणमस्तू।